शिवसेना पक्षात झालेल्या ऐतिहासिक बंडाला येत्या 2 दिवसांमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल. या बंडाचे मुख्य सूत्रधार असलेल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अंधारात ठेवून शिवसेनेच्या आमदारांना सुरतला नेलं. 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर त्याच रात्री बंडाच्या घडामोडी सुरू झाल्या. एकनाथ शिंदेंसोबत सुरतला जाणाऱ्या आमदारांमध्ये कैलास पाटील आणि नितीश देशमुखांचाही समावेश होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यूट्यूब चॅनलवर आदेश बांदेकरांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये नितीन देशमुखांनी बंडाच्या दिवशी नेमकं काय घडलं याची रंजक कहाणी सांगितली. पालघरला जाईपर्यंत नितीन देशमुखांना काहीच माहीत नव्हतं. त्या ठिकाणी एका पान टपरीवाल्याशी बोलल्यानंतर नितीन देशमुखांना शिवसेनेत बंड झाल्याची बाब उमगली. नितीन देशमुखांनी ठाकरे गटाच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बंडाच्या दिवशी नेमकं काय घडलं याची रंजक माहिती सांगितली. त्यांनी म्हटलं की विधान परिषदेची निवडणूक झाल्यावर शिंदे साहेब मला म्हणाले, चल नितीन आपण बंगल्यावर जाऊ. त्यावेळेस ते शिवसेनेचे नेते होते. मी शिंदे साहेबांच्या गाडीत बसलो. त्या गाडीत कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर हे देखील होते. आम्ही दोघे गाडीने शिंदे साहेबांच्या बंगल्यावर गेलो. त्या ठिकाणी संजय राठोड आणि संतोष बांगरही होते. मी संतोष बांगर यांना काही गडबड आहे का असं विचारलं. त्यावर संतोष बांगरांनी नाही असं उत्तर दिलं, कारण त्यांनाही काहीच माहीत नव्हतं. मग शिंदे साहेबांनी प्रकाश आबिटकर आणि मला पुन्हा गाडीत बसवलं आणि चला म्हणाले. मी त्या दिवशी घरी परत जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट काढलं होतं. शिंदे साहेब म्हणाले, आपण ठाण्याला जाऊन येऊ. मग मी माझ्या पीएला फोन करून सांगितलं की मी ठाण्याला गाडी पकडतो, तुम्ही माझी बॅग घेऊन तिकडे या. मात्र आमची गाडी ठाण्याला गेलीच नाही. आम्ही ठाण्याच्या पुढे पालघरला गेलो. पालघरला गेल्यावर एका हॉटेलवर आम्ही उतरलो होतो. आम्ही तिकडं चहा घ्यायला थांबलो होतो. त्यावेळी तिथे एकदम अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, शंभूराज देसाई या मंत्र्यांच्या गाड्या आल्या. या तिघांना बघून मला कुणकुण लागली की काहीतरी गडबड आहे. यानंतर मी हॉटेल शेजारी असलेल्या पान टपरीवाल्याशी बोलायला लागलो. त्याला विचारलं की हा रस्ता नेमका कुठे जातो. त्यावर पान टपरीवाला म्हणाला की हा महामार्ग थेट सुरतला जातो, गुजरात बॉर्डर इथून 100 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं उत्तर ऐकून मी ओळखलं की नक्कीच काहीतरी गडबड झाली. पण मी हिंमत सोडली नाही. आपण कुठेही गेलो तरी पक्षाशी प्रामाणिक राहायचं हे मनोमन ठरवलं. तिथून निघताना प्रकाश आबिटकर दुसऱ्या गाडीत बसले. मी पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गाडीत बसलो. गाडीच्या मागच्या सीटवर शिंदे साहेबांचा पीए प्रभाकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार असे 4 जण होतो, तर शिंदे साहेब पुढच्या सीटवर बसले होते. पालघरमधून निघाल्यावर शिंदे साहेबांनी एकेकाला फोन लावायला सुरुवात केली. हा निघाला का, तो निघाला का, गाड्या कुठपर्यंत पोहोचल्या असे ते फोनवर विचारत होते. मग मला पूर्णपणे विश्वास बसला की आता आपण बाहेर चाललो आहोत आणि काहीतरी गडबड आहे असं देशमुखांनी यावेळेस सांगितलं. एकंदरीत शिवसेनेच्याच अनेक आमदारांना अंधारात ठेवून सुरतला नेण्यात आलं आणि ते कळत नकळत या मोठ्या बंडाचा भाग बनले. अशा प्रकारे त्यांनी शिवसेनेतील बंडाईंच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्यानं उजाळा दिला. बाकी शिवसेनेत झालेलं बंड कुणाच्या फायद्याचं ठरलं, शिंदेंच्या की ठाकरेंच्या, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.